नमस्कार मित्रांनो, आज ही आपली गोष्ट श्री कृष्णाची भक्त एका म्हातारीची आहे, जिने तुटलेल्या मूर्तीला जिवंत केले। तर मित्रांनो, श्रद्धेने केलेली भक्ती अवश्य देवापर्यंत पोचते। चला सुरुवात करूयात आजच्या गोष्टीला। एका गावात एक मुलगी राहायची। तिचा परिवार खूप धार्मिक होता। तिच्या घरी दररोज पूजा पाठ व्हायचे, म्हणूनच ती मुलगी लहान वयापासूनच देवाच्या भक्तीत लीन होती। ती श्रीकृष्णाची भक्त होती। एकदा ती वृंदावनाला श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायला गेली। अशा रीतीने ती मुलगी मोठी झाली, तिचे लग्न झाले आणि तिला मुलंही झाली। परंतु तिने श्रीकृष्णाची पूजा करणे थांबवले नाही आणि ती नियमितपणे दर महिन्याला वृंदावनात जात राहिली। अशा रीतीने दिवस गेले, तिच्या मुलांचेही लग्न झाले आणि ती स्वतःही म्हातारी झाली। आता काही तिला वृंदावनात जाऊन दर्शन घ्यायला जमत नव्हते, म्हणूनच तिने वृंदावनाला जाऊन श्रीकृष्णाची एक मूर्ती घेऊन आली। एकदा तिने मूर्तीला अंघोळ घालून साफ कपडे चढवून तिच्या सुनेला देवाऱ्यात ठेवण्यास सांगितले। सून जेव्हा मूर्ती ठेवायला देवाऱ्यात जात होती, तेव्हा तिच्या हातातून मूर्ती निसटून खाली पडली। जोराचा आवाज ऐकल्यावर ती म्हातारी म्हटली, काय झालं? तेव्हा तिची सून म्हणाली की श्रीकृष्णाची मूर्ती खाली पडली। तेव्हा त्या म्हातारीनं गोंधळ घातला आणि म्हणाली, कोणीतरी डॉक्टरांना बोलावून आणा, माझ्या बाळगोपाळाला लागलं असेल। म्हातारीच्या या बोलण्यावर तिच्या सुना आणि इतर लोक तिला बेडी समजायला लागले। सगळ्यांनी तिला समजावून सांगितले की आई, ही तर एक मूर्ती आहे, मूर्तीला कधी लागत नाही। पण ती म्हातारी कोणाचंच ऐकेना, डॉक्टरांचा हट्ट धरून बसलेली। अशा रीतीने पूर्ण दिवस गेला, पण म्हातारीचं रटणं काही थांबलं नाही। संध्याकाळी जेव्हा तिचा मुलगा आला, तेव्हा तिच्या सुनेने जे घडले ते तिच्या पतीला सांगितले। तिच्या मुलानेही तिची समजूत काढली, पण म्हातारी काही मानली नाही आणि शेवटी त्याला डॉक्टरांना बोलवावे लागले। डॉक्टरांनी येऊन हात लावून बघितला आणि त्या म्हातारीला सांगितलं की माता, आता या मूर्तीमध्ये काही नाही आहे। परंतु ती म्हातारी नाही मानली आणि डॉक्टरांना रागवून म्हणाली, असं कसं काही नाही, तुम्ही व्यवस्थित चेक करून पहा। डॉक्टरांनी तिच्या हट्टापायी स्टेथोस्कोपने चेक केले, तेव्हा त्याला मूर्तीमधून छातीचे ठोके ऐकायला आले। डॉक्टर हैराण झाला, त्याला त्याच्या कानावर विश्वास नाही बसला। म्हणून त्याने पुन्हा 3-4 वेळा चेक केलं आणि दर वेळा त्याला थक थक आवाज ऐकू आला। डॉक्टरांनी म्हातारीचे पाय धरले आणि म्हणाला, माता, तुझे बाळ गोपाळ आता एकदम बरे आहेत। ज्या लोकांनी तुम्हाला वेडी समजलं, ती स्वतः वेडी आहेत। तुमची श्रद्धा आणि मायेने तर मूर्तीमध्ये देखील प्राण आणले। माता, तुम्ही धन्य आहात। बोला जय देवा कृष्णा। तर मित्रांनो, ही होती आजची आपली गोष्ट। अशा बऱ्याच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा। धन्यवाद।